नमस्कार मी नितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंटाकडे वर्धा बुलेट चालू घडा या पुस्तकाचे लेखक आज सर्वात ज्वलंत प्रश्न घेऊन आलो आहे मागच्या सव्वा वर्ष झालं सव्वा वर्षापासून जे खाजगी शिक्षक आहे जे ट्युशन घेत होते यायचे क्लासेस बंद आहेत मागं कोरोना पहिला फेज येऊन गेला त्याच्यानंतर दोन तीन महिन्याची सवय भेटली यानं पुन्हा राखेतून उठण्याचा प्रयत्न केला पुन्हा ज्या लोकांनी क्लासेस सोडले होते त्यांनी नवीन हॉल पाहिले नवीन हॉल पाहिल्याच्या सुद्धा आता लगेच दोन महिने होत नाहीत ह्या क्लासले कसं तरी चालू केलं होतं आपलं ढिचंग ढाचंग तर त्या माया तिथं पुन्हा कोरोना आला तर पुन्हा क्लास बंद करा लागले आपण आम्ही शासनाले आतापर्यंत सर्व लोकांना मदत केली माया ऑनलाईन आहे तर मी जगून घेईन पण बाकी लोकांचा प्रश्न बिकट आहे मी या अन्नधान्य किटच्या वाटप करत होतो देवीले गेलो दोन वर्षापासून एक शिक्षक इंग्लिशचे क्लास घेत होता मामाच्या घरी भाड्यानं राहत होता आणि क्लासचा हॉल सुद्धा भाड्यान होता दोन वर्षापासून पूर्ण बंद आहे त्या माणसाची व्यवस्था इतकी कोलमडली दोन वर्षाची लहान मुलगी आहे पत्नी आहे तो माणूस कोरोनाचे सावंगीन येणारे जे प्रेत आहे ते पेटवाले सुद्धा तयार होता म्हणजे तिथं काम केलं दोन दिवस त्या माणसानं म्हणजे एक शिक्षक माणसावर अशी परिस्थिती येते हे सरकारसाठी लाजीरवाणी परिस्थिती आहे सर्व सरकारी नोकऱ्याचे पगार चालू आहे सर्व तुम्ही पन्नास टक्क्यानं चालू केलं सगळे दुकानं चालू केले शासनानं ठीक आहे कटिंगच्या दुकानापासून तर सर्व व्यापाऱ्याचे सोन्याचे नाण्याचे दारूच्या बंफरचे सर्व दुकानं चालू केले मग आमचंच क्षेत्र काउन अजूनही थांबून ठेवलं तुम्ही आम्ही माणसं नाही का आम्हाला जगाचा अधिकार नाही का डुकर आहे का, का आम्ही अरे माझ्यासारख्या प्रत्येक माणसाचे ऑनलाईनचे व्हिडिओ नाही पाहत पोटते हा पुट्ट्या ऑनलाईनचे व्हिडिओ पाहता पाहता तिकडे गेम खेळते त्या बाप त्याच्या बापाला बी माहीत नाही राहत ऑनलाईन शिक्षण पद्धतीत पुट्ट्याची विचार करण्याची क्षमता खतम झाली पुट्ट्याची लिखाण करण्याची क्षमता खतम झाली खाजगी शिक्षकांना ह्या हालचं भाडं द्यायचं कुठून बँकेची ई एम आय आहे भरायची कुठून त्या तर चालूच आहे का सेंट्रल गव्हर्नमेंटनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ठीक आहे का पोस्टपॉन केले का ई एम आय कुठून भरायचे पैसे का गाण राहू का बायकोले गाण ठेऊ का पोट्ट्याला गाण ठेऊ शासनानं पन्नास टक्के कोरोनाच्या नियमाचं पालन करून हॉलची कॅपॅसिटी पाहावी जिल्हा अधिकारी साहेबांनी एक कमिटी नेमावी एक प पथक नेमाचं क्लासले भेट द्यायची क्लासमध्ये हॉलमध्ये बसायची क्षमता किती आहे हे चेक करायचं आणि त्याच्यानंतर त्याले ठीक आहे टेम्परेचर गन ऑक्सिमीटर ठीक आहे दररोज विद्यार्थ्याचं ऑक्सिमीटरनं ऑक्सिजन लेवल चेक करून आम्ही तयार आहे या गोष्टीले प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं प्रशासनानं आम्हाला ठीक आहे क्लास चालू करायची परवानगी द्यावी गावागाव आहेत त्या शिक्षकांना जगाचं कसं खाजगी सर्व्या लोकांचे जिल्हा परिषदच्या शाळेगाच्या शिक्षकाचे सर्वाचे पगार चालू आहे आम्ही कसं जगाचं का कटोरे घेऊन फिरू आता आत्महत्या करायच्या आणि जर एखाद्या शिक्षकानं अशी आत्महत्या केली त्याला जबाबदार कोण राहीन शासन राहीन का सारासार ह्या आमच्यावर अन्याय आहे महाराष्ट्रातले आणि तुम्हाला सांगतो बरेचशा लोकांचं असं म्हणणं आहे की खाजगी शिक्षकांनी प्रचंड पैसा कमावला आहे असे पाच टक्के लोक आहे फक्त ज्यानं प्रचंड कमावला आहे आणि त्याचं सर्व बरोबर आहे ऑनलाईनवर ते डिजिटल बोर्ड घेऊ शकते तीन लाख रुपयाचा ठीक आहे ते कॅमेरा घेऊ शकते दीड दोन लाख रुपयाचा ते ऑनलाईनसाठी पैसे खर्च करू शकते असे फक्त पाच टक्के लोक आहे बोटावर मोजण्यासारखे बाकी पंच्याण्णव टक्के लोक ज्यायच्या बँकेच्या ई एम आय आहे ज्यायच्या हॉलचं भाडं आहे ते शहरात सुद्धा भाड्यान राहत आहे मी स मी भाड्यात राहून राहिलो स्वतः माझ्या दोन्ही हॉल भाड्यानं आहे मी राहून राहिलो ते ठिकाण भाड्यानं नाही अशी प्रत्येक शिक्षकाची परिस्थिती आहे याच्यावर आवाज उठवायला कोणी नाही बोमला गेलो तर प्रशासन सहकार्य करायला तयार नाही बाकी भाजीपाल्याच्या बंडीवर तिकडं ठीक आहे दुकान आहेत किराणा दुकान आहेत ह्या गर्दी राहते पन्नास पन्नास साठ साठ लोक तिथं नाही कोरोना पसरत का फक्त कोरोना ठीक आहे ट्युशनमध्ये पोट्टी आल्यावरच पसरते थे एका टेबलवर एक बसून सुद्धा पसरून राहायला का आम्ही मास्क लावून बसू ठीक आहे आल्याबरोबर हँड सॅनिटायझर करायला लावू हात धुवायला लावू एवढे सगळे नियम पाळायला आम्ही तयार आहे ना जर आम्ही याच्यात सापडलो तुमच्या नियमात तर आम्हाला लावा ना फाईन्स आलेले आम्ही हाईन त्याच्यासाठी तयार येऊन जाऊन शिक्षण क्षेत्रच बंद येऊन जाऊन शिक्षण क्षेत्रच बंद ह्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्याची बुद्धी तल्लक होते त्याची विचार करण्याची प्रवृत्ती वाढते शाळा बंद आहे दोन वर्ष झाली दहावीची परीक्षा रद्द बारावीची परीक्षा रद्द मान्य आहे बाबा कोरोना होता त्याच्या जी जीवाला धोका आहे अरे पण आमचं पोटपाणी आहे ना सर्व क्षेत्र खुले केले तुम्ही सोन्याच्या दुकानापासून तर दारूचे दुकानं खुले करून टाकले हा त्या दारूच्या दुकानात लाईनी लागते तर तिथं नाही दिसत यायले शासनानं महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा ठीक आहे त्या हॉलची कॅपॅसिटी पाहून अभ्यासिकेच्या कॅपॅसिटी पाहून भा महाराष्ट्रातल्या सर्व अभ्यासिका महाराष्ट्रातले सर्व खाजगी क्षेत्र त्याची हॉल कॅपॅसिटी पाहून ठीक आहे पन्नास टक्क्यानं तरी आम्हाला अनुमती द्यावी आणि टप्प्याटप्प्याने हे शंभर टक्क्यापर्यंत खुले करावे नाहीतर आम्हाला जगासाठी वीस हजार रुपये महिना द्या आम्ही आमच्या बँकेच्या ई एम आय भरतो ठीक आहे नाहीतर आमच्या बँकेच्या ई एम आय भरा आणि आम्हाला जगासाठी आठ हजार रुपये द्या भरा ठीक आहे हालचं भाडं द्या हालचं भाडं बँकेची ई एम आय आणि जगासाठी आठ हजार रुपये महिन्याचे आम्ही जगतो काही गरज नाही मग तुम्ही चालेल दोन वर्ष नाही दहा वर्ष ठेवा ना लॉकडाऊन का गरज आहे आम्हाला जर असं होत असेल तर आम्हाला द्या नाही तर मग आमची हॉल आम्ही आमच्या स्वतःच्या क्षमतेवर जगासाठी तयार आहे फक्त आम्हाला ठीक आहे परवानगी द्या पन्नास टक्क्यानं परवानगी आम्ही मागून राहिलो पन्नास टक्क्यानं महाराष्ट्रातल्या सर्व खासगी शिक्षक असोसिएशन असो ठीक आहे महाराष्ट्रातले सर्व एम पी एस सी आणि सी आणि स्पर्धा परीक्षेचे क्लास घेणारे शिक्षक असो आ अभ्यासिका चालवणारे काही ठीक आहे जे लोक असो या लोकांच्या वतीने मी महाराष्ट्र शासनालय पाया पडून विनंती करतो का त्यानं आमच्या शिक्षण क्षेत्रातले जे खाजगी लोक आहे जे बिचारायचं पोटपाणीच त्याच्यावर आहे जर त्या त्या तो ठीक आहे कोरोनाचे प्रेत पेटवाले त्याच्यावर जायची वेळ येत असेल तर ही लाजीरवाणी परिस्थिती आहे आणि उद्या जर त्यानं आत्महत्या केली त्याचं घर नाही पोसू शकलं आणि तो तू तो ठीक आहे मागच्या सहा सात वर्षापासून क्लास घेत आहे तर तुम्हाला सांगतो तो दुसरं कामसुद्धा करू शकत नाही कोण्या कोण्या तोंडानं म्हणण ठीक आहे का पुनाने उचला लिहू का तुमच्याकडं कोण्या टोनानं म्हणान का तो गड्डे खोदा लिहू का तुमच्या टोनाला तो या भारताचं भविष्य घडून राहिला आणि त्या भविष्य घडवण्या घडवणाऱ्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष नाही ही महाराष्ट्र सरकारसाठी लाजीरवाणी परिस्थिती आहे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी ठीक आहे सीएमओ ऑफिस ठीक आहे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी पाया पडून विनंती करतो का आमचं खाजगी क्षेत्र ठीक आहे तुम्ही पथक नेमा हलची कॅपॅसिटी पहा त्याच्यानुसार मी मागून राहिलो तुम्हाला कॅपॅसिटीनुसार आम्हाला परवानगी द्या ठीक आहे अजूनही तुम्ही आमचं क्षेत्र चालू नाही केलं आम्ही जगाचं कसं मग हे एक तर तरी सांगा जर आत्महत्या आमच्या काही शिक्षकांना केल्या त्याला जबाबदार महाराष्ट्र शासन राहीन आम्ही रस्त्यावर उतरायला सुद्धा मग भिवू नाही लक्षात ठेवा ठीक आहे म्हणून महाराष्ट्र शासनाले माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम खाजगी अभ्यासिका आणि त्याच्यानंतर संस्था जे काही ठीक आहे खाजगी असोसिएशनचे जे लोक आहे जे खाजगी क्लासेस चालवतात याच्या वतीनं ठीक आहे हे मी प्रश्न मानले अजून बरेचसे मुद्दे आहे ठीक आहे त्या मुद्द्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू जर शासनाने याच्याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर एवढंच बोलतो आमच्या मागण्या खूप मोठ्या आहे आम्ही सव्वा वर्षापर्यंत आता सव्वा वर्ष झालं मागच्या वर्षीपासून लॉकडाऊन लावलं फक्त आमच्या मनात दोन महिने क्लास सुरू राहिले मग पुन्हा बंद झाले त्याचं भाडं द्यायचं कुठून ई एम आय भरायच्या कुठून ह्या आमच्यासाठी मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि आमच्याही पोट्या पाहिजेच्या भविष्याचा प्रश्न आहे बायकोले पोसाचं कसं ठीक आहे हे घर चालवायचं कसं काही लोकांचे मायबाप ठीक आहे दवाखान्याला पैसे लावावे लागते आणायचे कुठून त्याच्यासाठी गाडीत पेट्रोल टाकायचे पैसे नाही अशी काही काही शिक्षक लोकांची परिस्थिती आली आहे आता ठीक आहे त्या शिक्षक लोकांनी करायचं कसं बँकेचे लोक घरी चक्रा मारते ई एम आय भरल्या नाहीत याची उत्तरं देण कोण याले जबाबदार कोण ठीक आहे हे शासनानं वारंवार या गोष्टीचा विचार करावा सर्व व्यापाऱ्याचे दुकान तुम्ही खुले केले मग आमचं क्षेत्र काऊन याच्यापासून वंचित राहिलं हे तुम्ही सांगा तर मग आमचं पन्नास टक्क्यां खुलं करा ठीक आहे एवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र